गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे कुणाल आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आमचं क्वारंटाईनचा दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आज मी आणि अनिकेत चाललो आहे चिपळूणला. त्यापूर्वी थोडंसं आम्हाला पाणी आणायला जायचं आहे, कारण गेले काही दिवस आमच्या गावामध्ये लाईट नाही आहे, कारण चक्रीवादळ आल्यापासून अख्ख्या गावाची लाईट गेलेली आहे. म्हणजे अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्याची लाईट गेली होती जागोजागी खांब आणि झाडं पडल्यामुळे. आम्हाला कुठेच हलता नव्हतं आलं. तर आज आम्ही चिपळूणला जाणार आहोत, बाईकचं थोडंसं काम आहे त्यासाठी. सो आजच्या प्रवासात आपण मजा घेऊया. तर आता मी आणि अनिकेत आता निघालो आहे आमच्या गावातल्या तळ्यावरती. आणि तुम्हाला आमच्या गावचं तळं मी दाखवतो की कसं आहे आणि तो रस्ता कसा आहे. आणि आम्हाला आज तेवढं डोक्यावरून हे हंडे घेऊन यायचेत. मी तरी एकच घेतलं आणि अनिकेतने तर दोन हंडा आणि कळशी घेतले, कारण माझ्या पायाला काल जरा खिळा घुसल्यामुळे मला नीट चालता येत नाही आहे. सो रस्ता दाखवतो तुम्हाला. आम्ही सगळे लहान असताना असे हंडाकळशी वगैरे घेऊन जायचो, तेव्हा गावामध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती वरती टाकीतून. आणि आता ते जुने दिवस पुन्हा आलेले आहेत. मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आहोत चिपळूणसाठी. आजचा आमचा जो प्रवास आहे तो आहे बाईकवरती. आणि ॲक्च्युली बाईकचं माझं एक छोटंसं काम निघालेलं आहे. सो ते काम करायला TVSच्या शोरूममध्ये आम्ही चाललो आहे चिपळूणला, कारण आमच्या गावापासून एक तेच एक शोरूम आहे जे जवळ आहे. सो आजचा प्रवास आमचा थोडासा मोटो ब्लॉगिंग टाईप होणार आहे, कारण गावापासून थोडेसे लांब चाललो आहे. अराऊंड 70 किलोमीटर्सचा आमचा प्रवास आहे. तर आम्ही चिपळूणला पोचलेलो आहोत आणि बाईकला कदाचित अजून एक दिवस लागू शकतो, कारण जो पार्ट गेला आहे तो अवेलेबल असेल की नाही माहिती नाही. आणि मला 1 ते 2 वाजेपर्यंत करणार आहे. सध्या मी चिपळूणमधल्याच एका गावामध्ये आहे आणि बघूया की गाडी कधीपर्यंत होते. होप फॉर द बेस्ट. तर मित्रांनो, बाईकचं काम फायनली कम्प्लीट झालेलं आहे. आणि मधला मी थोडासा पॅच घेतला नाही, कारण दुपारच्या वेळेस थोडी लाईट गेलेली इथलीसुद्धा. आणि बाईकला साधारण खर्च आला माझ्या 1800 रुपये. त्याचा एक नटबोल्ट कुठचा तरी लूज झाला होता जो व्हीलचा होता तो. आणि आता एकदम बाईक फिट अँड फाईन आहे, म्हणजे आता मी कुठची राईड करायला तयार आहे. फक्त लॉकडाऊनमुळे मला काहीच करता येणार नाही आहे. सो चिपळूणमधल्या मी एका गावामध्ये पाटण रोडला जे एक गाव आहे, खूप सुंदर असं हे गाव आहे आणि सर्व ठिकाणी खूप शेती वगैरे लोकं करतायत. छान आहे सगळं वेदर वगैरे. दुपारी थोडीशी गरमी होती आणि पावसाळा पाऊस मध्ये मध्ये येतोय जातोय येतोय जातोय. सो छान आहे, बघा तुम्ही इकडचे दृश्य.
मित्रांनो, कालचा आमचा प्रवास पूर्ण झालेला आहे, म्हणजे कालचा दिवस आमचा कम्प्लीट झालेला आहे आमचा, आणि आम्ही निघालो आहे मंडनगडला रिटर्न जायला. सो आम्हाला खेडमध्ये एक छोटासा ब्रेक घ्यावा लागणार आहे, कारण सामान वगैरे आम्हाला कॅरी करायचं आहे. ओके, आता काय शूट करता येतं, काय नवीन आम्हाला मिळतं आहे ते तुम्हाला नक्कीच मी दाखवतो. बाय. आम्ही आलेलो आहोत परशुराम घाटामध्ये, आणि परशुरामच्या घाटामध्ये जे परशुरामाचं मंदिर आहे, जे कोकणातलं एकमेव मंदिर आहे, आतमध्ये जर मला शूट करायला मिळालं तर मी नक्की शूट करेल. आणि खूप सुंदर मंदिर आहे, मी याच्या आधी पण येऊन गेलो आहे, पण आता ब्लॉगिंग पहिल्यांदा करतो इथे येऊन. सो बघूया आतमध्ये परमिशन मिळते आहे का. मित्रांनो, आम्ही या मंदिराजवळ पोचलेलो आहोत, पण सध्या लॉकडाऊन अजून पूर्ण उठलं नाही आहे, आणि आम्हाला वाटलेलं की मंदिर ओपन झाले असतील, पण अजून मंदिर काय ओपन झालेले नाही आहेत. आता आम्हाला रिटर्न जावं लागेल, दुसरा ऑप्शन नाही आहे. पण इथे आतमध्ये येण्याचा जो रस्ता आहे तो खूप सुंदर आहे, आणि आजूबाजूला पूर्ण घरं वगैरे आहेत. तुम्ही व्ह्यू बघितलेच असाल. बघू नेक्स्ट टाईम मला जेव्हा मिळेल रिटर्न यायला, त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा एकदा या मंदिराचं दर्शन करायचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, आमचा जो प्रवास आहे तो ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे. गावापासून आम्ही हार्डली 7-8 किलोमीटरवरती आहोत, आणि सध्या पाऊस थोडासा येतो आहे, म्हणून मी विचार केला की हा ब्लॉग इथेच मी एंड करतो. बाईक वगैरे तर एकदम छानपैकी झालेली आहे, तर आम्ही जो 70 किलोमीटरचा प्रवास केला एकही काही प्रॉब्लेम वगैरे जाणवला नाही. खूप मजा आली चिपळूणची एक छोटीशी राईड करायला, आणि 2 महिन्यानंतर ही राईड झाली आमची. तर मग पुन्हा एकदा आपण भेटूया मित्रांनो पुढच्या प्रवासात. तर राम राम, धन्यवाद, आणि भेटूया पुढच्या प्रवासात.